घरामध्ये बाळ होणं हे कोणत्याही कुटुंबासाठी खरं तर आनंदाचीच गोष्ट, पण सध्या बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया फारच झटपट झाली आहे. नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा सिझेरियनची संख्या वाढतीये. नेमकं हे का होतंय पाहूया याबाबतचा एक विशेष रिपोर्ट. बाळाचा जन्म झाल्यावरचा पहिला प्रश्न म्हणजे बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत का, आणि दुसरा प्रश्न म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन. या प्रश्नाचं सध्या सर्रास ऐकायला मिळणारं उत्तर म्हणजे सिझेरियन. आकडेवारी सुद्धा हेच सांगते. पुण्यामध्ये गेल्या काही वर्षात प्रसूतीमध्ये सिझेरियनचं प्रमाण वाढल्याची माहिती आता माहिती अधिकारात पुढे आली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार 2010-11 झालेल्या 36,185 प्रसूतीपैकी 2,636 सिझेरियन्स होती. मात्र हेच प्रमाण 2011-12 दुपटीनं वाढलं. 2011-12 37,117 प्रसूतींपैकी 5,189 सिझेरियन झाले. 2012-13 37,288 प्रसूतींपैकी 6,902 सिझेरियन झाले. तर 2013-14 पुन्हा एकदा हे प्रमाण दुपटीनं वाढल्याचं आकडेवारी सांगते. 2013-14 37,902 प्रसूतींपैकी 12,566 सिझेरियन झाले आहेत. तर 2014-15 35,380 प्रसूतींपैकी 11,104 सिझेरियन, 2015-16 24,578 प्रसूतींपैकी 7,566 आणि 2016-17 24,298 प्रसूतींपैकी 11,410 प्रसूती सिझेरियन पद्धतीनं पार पडल्या आहेत. वाढत्या सिझेरियनचं कारण जीवनशैलीसोबत जरी जोडलं गेलं असलं तरी देखील त्याची एक दुसरी बाजूही आहे. होणाऱ्या बाळाच्या मानेभोवती नाळ असणं, पोटातलं पाणी कमी होणं, बाळ फिरणं, बाळाचं वजन जास्त असणं, आईला प्रसूती काळांपासून सुटका हवी असणं, एखाद्या विशिष्ट दिवशीच बाळ जन्माला येण्याचा आग्रह, अशा कारणांमुळे सिझेरियन केलं जातं. आणि ह्यासाठी 50,000 ते 1,00,000 बिल नातेवाईकांच्या माथी मारलं जातं. जीवाशी खेळ नको म्हणून नातेवाईकही बऱ्याचदा सिझेरियनला संमती देतात. मात्र केवळ बिल वाढवण्यासाठीच सिझेरियन लादलं जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता अझहर खान यांनी केलाय. 2010 26 आणि खाजगीमध्ये 2632 असताना ती आकडेवारी थेट आता 2017 12 ते 14 हजारच्या दरम्यान ती वाढलेली आहे. आता ही सिझेरियन वाढत असताना राज्य कुटुंब कल्याण विभागाने याची दखल घेतली पाहिजे, परंतु आज रोजी राज्य कुटुंब कल्याण विभागाकडून दखल घेतली जात नाही. पुण्यातील खासगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये मिळून वर्षाला सरासरी 50,000 प्रसूती पार पडतात. विशेष म्हणजे खासगी हॉस्पिटलच्या तुलनेत सरकारी हॉस्पिटलमधील सिझेरियन प्रसूतीचं प्रमाण 50% कमी आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या महिला शक्यतो कष्टकरी आणि सर्वसाधारण कुटुंबातील असतात. त्यांची प्रसूती अधिक गुंतागुंतीची असण्याची शक्यता जास्त असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र तरीही सरकारी रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयातील आकडेवारी जास्त आहे. केवळ पैशांसाठी आणि वेळ वाचावा म्हणून खासगी रुग्णालयाकडून गरज नसताना सिझेरियन केलं जातं असं स्त्रीरोग तज्ज्ञही मान्य करतात. 50%, काही वेळा 70%, काही वेळा 80% हे प्रमाण अत्यंत म्हणजे चुकीचं प्रमाण आहे. आणि कमर्शियल जेव्हा हेल्थ केअर ही विकली जाते एखाद्या कमोडिटीसारखी वस्तूसारखी, म्हणजे UK ब्रिटनमध्ये ती विकली नाही जात, तो अधिकार म्हणून मिळतं. तर ह्या दोन फरक आहे की जिथे अधिकार मिळतं तिथे त्याच्याकडे धंदेवाईक दृष्टीने बघितलं जात नाही. इकडे धंदेवाईक दृष्टी कायम बघितलं जातं. थोड्याबहुत बाळाचा धाक दाखवणं हे कमर्शियल अँगलने घडतं. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशनची गॅप आहे. डॉक्टर आणि पेशंटमध्ये नीट संवाद नाही. या संदर्भात प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांची बाजू आहे. शहरी भागातील बदलणारी जीवनशैली, वयाच्या 25 होणारं बाळंतपण अशा अनेक कारणांमुळे प्रसूती गुंतागुंतीची होते. त्यामुळेच पेशंटच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानं सिझेरियन केलं जातं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बाळाच्या जीवाला धोका म्हणजे काय, की बाळाचे ठोके कमी जास्त झाले असतील किंवा बाळाने आतमध्ये मोशन केले असेल. हे ठोके मोठ्या आवाजात सगळ्यांना ऐकता येतात. रिलेटिव्ज जे सोबत असतात, नॉर्मली बाळाचे ठोके 140 असतात, 120 ते 160 आम्ही ॲक्सेप्ट करतो. सो हे रिलेटिव्सना पण ऐकू येते ना, 100 झालेत, 90 झालेत. बाळाने मोशन पास केलेली कशी कळते, पेशंटच्या खाली योनिमार्गामधनं जे पाणी येतं त्याच्यामध्ये मोशन दिसते. रिलेटिव्सना सुद्धा दिसतेच नाही मोशन.
सो पैशासाठी सिझरला कन्वर्ट करतात हे खूप चुकीचं आहे. गरज नसताना सिझेरियन केलं जातं का असा प्रश्न गेल्या काही वर्षात प्रकर्षानं उपस्थित केला जातोय. या बाबींवर नियंत्रण ठेवता येईल का यासाठी एक समिती नेमण्याचा प्रस्ताव असल्याचं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. DHIS2 मध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरीज किती आणि सिझेरियन किती हे प्रत्येक खासगी रुग्णालयातलं कलेक्ट करतो. डेटा पण असंच सांगतोय की सिझेरियन वाढलेले आहेत, परंतु आता असा एक आमचा विचार चालू आहे की झालेल्या सिझेरियनचं जर डिटेल्स खासगी रुग्णालयांकडनं पुणे मनपाने दरवेळेला मागवले तर कदाचित त्यांना थोडासा कंट्रोल बसेल आणि सिझेरियन सेक्शन्सची मग मला वाटते ही कमी होऊन जाईल. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार सिझेरियन प्रसूतीची टक्केवारी भारतापेक्षा पाश्चिमात्य देशांमध्ये कमी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दिलेल्या निर्देशानुसार सिझेरियनचं प्रमाण नैसर्गिक प्रसूतीच्या केवळ 8-15% असायला हवं. एकट्या पुण्यात सिझेरियनचा हा दर 30% आसपास आहे. याचा अर्थ सगळेच डॉक्टर पैशासाठी सिझेरियन करतात असा नक्कीच नाही, पण सिझेरियनची वाढलेली आकडेवारी ही सुद्धा कुठेतरी पाणी मुरतंय ह्या शंकेला पुष्टी देणारी आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.